वस्त्र निकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे भव्य वस्त्र दालन, सर्वच ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत स्वीकारण्याची व्यवस्था, संपूर्ण कपडे बजेटमध्ये, मिलमधून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्नबस्ता व अहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्र निकेतन, मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजले, आचारसंहिता देखील लागू झाले। नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजच्या जनसभा ते विधानसभा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण ज्या प्रकारे लोकसभेला जनसभा ते लोकसभा हा कार्यक्रम पार पाडला, त्याचप्रमाणे जनसभा ते विधानसभा हा कार्यक्रम जवळजवळ संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण गावोगावी पोहोचतो आहे आणि थेट लोकांच्या मनातील जो कल आहे, लोकांच्या मनातला जो सर्वे आहे, तो आपण थेट आपणापर्यंत पोहोचवतो आहे। सांगली जिल्ह्यातील कडेगाव पलूस हा जो विधानसभा मतदारसंघ आहे, हा राजकीयदृष्ट्या प्रचंड संवेदनशील आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा मतदारसंघ आहे। याच मतदारसंघातून स्वर्गीय पतंगराव कदम असतील, स्वर्गीय संपतराव अण्णा देशमुख असतील, यांनी नेतृत्व केले। तर आज आपण कडेगाव तालुक्यातील निर्ली या गावामध्ये आलेलो आहोत आणि या गावातील लोकांच्या प्रतिक्रिया आपणापर्यंत आपण पोहोचवणार आहोत। तरी सुरुवातीला आपल्या ह्या कार्यक्रमाच्या म्हणजे जनसभा ते विधानसभा ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, शिवप्रताप अकॅडमी विटा, शिवप्रताप गोल्ड टॉवर विटा, मयूर टाईल्स विटा, सोनम मसाले विटा, श्रीकृष्ण मोबाईल शॉपी विटा आणि वसंत आयुर्वेद विटा। आता आपण जास्त वेळ घालवणार नाही, थेट आपल्या ह्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे। माझा सुरुवातीला तुम्हाला अनुक्रमे एक प्रश्न आहे, त्याचा अगदी थोडक्यात तुम्ही उत्तर द्यावं की या मतदारसंघात नेमकी हवा कुणाची आहे? संग्रामभाऊची हवा आहे। संग्रामभाऊ जिल्हा अध्यक्ष संग्रामभाऊ भाऊंची हवा आहे। ओनली भाऊ संग्रामभाऊची आहे। संग्रामभाऊ बाळासाहेब संग्रामभाऊ डॉक्टर विश्वजित कदम साहेब संग्रामभाऊ विश्वजित कदम साहेब संग्रामभाऊ भावी आमदारच असतील। संग्रामभाऊ 100% विश्वजित कदम संग्रामभाऊ कदम का तुम्हाला काय वाटते की संग्रामभाऊच निवडून येतील? तसं त्याने विकास केला, तसा ह्या भागातला कडेगाव तालुक्याचा केला विकास, त्या आता जिल्हा अध्यक्ष झाल्यापासून भरपूर विकास झाला आहे। निर्ली गावात कमी कमी 3 कोटी रुपयाचा तरी विकास झालेला आहे। निर्लीत 3 कोटीचा विकास झाला आहे, 5 कोटीचा विकास झाला आहे। बाळासाहेब आमदार होतील असं का वाटतंय तुम्हाला? त्यांनी आजपर्यंत म्हणजे बाळासाहेबांनीच असा विषय नाही, पण कदम कुटुंबियांनी आजपर्यंत फक्त जनसामान्य लोकांची सेवा करून आजपर्यंत सगळ्यांची कामं केले, त्यामुळं फक्त ह्या दोन्ही ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची धमक फक्त विश्वजित कदमांच्यात आहे, म्हणून ते आमदार होतील। ठीक आहे ठीक आहे। संग्रामभाऊ आमदार होतील का वाटते? संग्रामभाऊंनी जी जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर 370 कोटी आज आणलेत आणि जिल्हा परिषद ही टोटल जग भारतात 1 नंबरला आणलेले, तर संग्रामभाऊंचं कार्य पाहता संग्रामभाऊ हे आमदार हे 100% होणार आहेत। 300 कोटी आणलेत का 500 कोटी आणलेत हे फक्त कागदावर आहे, आणि आणलेत काय, समजा रस्त्याची कामं झाली असतील किंवा आणि काय हे झाले असतील, हे फक्त त्यांचे ठेकेदार मोठे करण्याचा कार्यक्रम त्यांचा आहे, बाकी काहीसुद्धा उद्देश नाही। सर्वसामान्यांच्यासाठी जर हिने निधी आणला असता तर आज लोक बेरोजगार झाली नसती, लोकांना राहायला घरं मिळाली नसती मिळाली असती, कारण आज
मोदी सरकारने सुद्धा सांगितलं होतं ज्याला मागल त्याला घर मिळेल, पण आज काय परिस्थिती आहे, घरांना अनुदान नाही. आज सगळी आज नेरलीचा विचार केला तरी कमीत कमी 342 घरकुल मंजूर आहेत, पण फक्त निधी अभावी ती घरं लोकांना मिळू शकली नाहीत. मग तुम्ही जर समजा विकास केला आहे तर तुम्ही खेडेगावात लोकांना काय विकास पाहिजे, काय खेडेगावातल्या लोकांच्या काय गरजा आहेत ह्या बघा. ठेकेदार मोठे करायचं निधी तुम्ही दाखवू नका फक्त. ह्यात काय तथ्य नाही. तसं बघायला गेलं तर संग्रामभाऊंच्या माध्यमातून मी वैयक्तिक स्वतः नेरली गावात 180 गॅस दिलेत मोफतमध्ये, फ्रीमध्ये दिलेले आहेत. तर मला वाटत नाही की कॉन्ट्रॅक्टदार मोठा करायसाठी किंवा काय असं केलं असेल. संग्रामभाऊ हा देव माणूस आहे, आणि जर जगाला दिसत नसेल की त्यांनी किती निधी आणला आहे गावाला, तर कोथोडे गावात जावा तुम्ही, आणि तिथं डोंगरी विकास काय होता हे गेले 15 वर्षात माहीत नव्हतं. विकास केला आहे त्यांनी, ठीक आहे. मला नवीन माणसांकडे जायचं आहे. का वाटते तुम्हाला संग्रामभाऊ आमदार होतील? पेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबाबडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक. मिरची व चटणी मसाला एवन क्वालिटी ड्रायफ्रूट्स करिता 1961 पासून सुप्रसिद्ध. सोनम मसाले अँड ड्रायफ्रूट्स नवीन रूपात नवीन जागेत. उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये. आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉर्ड शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा. काय वाटतील? संग्राम भाऊ आमदार होणार यात काय तीळ मात्र शंका नाही, कारण पहिल्यांदा इतिहासात जिल्हा परिषद काय असती आणि त्याचा निधी काय असतो आणि किती त्याच्यावर आपण गावची किंवा तालुक्याची किंवा जिल्ह्याच्या विकासाला किती हातभार लावू शकतो ही संग्रामभाऊंनी दाखवून दिले. आज महाराष्ट्रात एक नंबर पारितोषिक हे सांगली जिल्ह्याला मिळालं आहे, त्यात संग्रामभाऊंचा सिंहाचा वाटा आहे. कारण जिल्हा अध्यक्ष हे पद फक्त नावापुरतं नाही, आज जिल्हा परिषद म्हणजे आजपर्यंत काय माहीत नव्हतं लोकांना, पण 2.5 वर्षात इतका निधी आणला आहे. जवळजवळ आपल्या तालुक्यात 500 कोटीचा निधी इथं भाऊने आणला आहे. 500 कोटीचा निधी आणला आहे या ठिकाणी. कुठे गेले? काय वाटतं काय होईल मतदारसंघात? काय नाही, विश्वजित कदम साहेब एक नंबरने निवडून येतील, काय अडचण यायची नाही. आतापर्यंत उमेदवार निश्चित नव्हता विश्वजित कदमाला, आता काय झाले संग्रामभाऊ आलेत बघूया. आता काय उमेदवार निश्चित नव्हता? उमेदवार होत निश्चित नव्हता तुमच्याकडे? उमेदवार अगोदरच फिक्स होता. उमेदवाराची आमच्याकडं लाईन आहे. लाईन आहे. तुम्ही आता बघता रोज टी व्ही सगळी आमचीच चालू आहे, सगळं भाजपच चालू आहे, त्याच्यामुळे आता कसं आहे काय बोलून तिने 15-20 वर्षाचं सगळं आता तिचं चाललं आहे की आम्ही हे केलं, पण ते आत्ताचं असं बघा ह्या 2-2.5 वर्षाचं निधी कुठनं आला ही कायम तुमच्या घरांशाही आमदारी नको आपल्याला, आता ह्या वेळेला आपल्याला बदल करायचं आहे. तुमचा मुद्दा पूर्ण करा. आपण नवीन अध्यक्ष महोदयाने यांचं मत आहे, अध्यक्ष महोदयाने 500 कोटी निधी आणला आहे, म्हणजे आपल्या मतदारसंघात आणला असेल किंवा सांगली जिल्ह्यात आणला असेल, तर तो मतदार मी मगाशी सांगितलं की आणलेला निधी आज खेडेगावातल्या लोकांच्यापर्यंत कशासाठी पोचतो आहे, काय निधी, म्हणजे आज त्याचा आणलेल्या निधीचा सर्वसामान्य माणसाला जनतेला काय उपयोग झाला आहे. आणलेला शासकीय निधी हा तुम्ही रस्त्यावरती याच्यावरती खर्च केला, रस्ता झाला म्हणजे दळणवळणाचं साधन निर्माण झालं म्हणजे गोरगरिबांचं पोट भागत नाही, त्याच्यात त्यांचा रोजगार उपलब्ध करून द्या. तुम्ही दिलेल्या रोजगार उपलब्धात आज नेरली गावातला विचार घेतला तर 25 कामगार आहेत, 25 कामगारांचं 1 वर्ष झालं, 6 महिने झाले, पगार देऊ शकत नसतील, गेलेल्या ऊसाचं सर्वसामान्य माणसांची बिलं देऊ शकत नसतील, तर ह्या मतदारसंघाचा काय विकास करणार आणि काय लोकांचं भलं करणार ह्या हा प्रश्न तुम्ही बाकीच्यांना विचारा. ठीक आहे. विषय काय आहे मगाय सांगितलं रोजगाराचा विषय, तर आज तो आपलाही आमदार तुमचाही आमदार आहे, तर आमदाराने 1 वर्षात किती लोकांना रोजगार दिले सर्वसामान्यांना ते दाखवून द्यावं. आपण जे म्हणताय की कारखान्याची बिलं दिली नाहीत, काय दिली नाहीत, आपला ऊसच गेला नाही तर तुम्हाला बिल कुठलं देणार आहे? ज्यांचा ऊस गेलाय त्यांना बिलं पोहोचायत आज रोजी. जाऊन त्यांनी बघावं, जाऊन बघावं, प्रत्यक्षात बघावं काय होईल. दोन्ही कामगारांनी दोन्ही गटांनी विकासाचे बोर्ड लावला, पण हौदवड्याचा बोर्ड लावू शकले नाहीत. कारण का? दारू पिणाऱ्या माणसासनी रस्ता क्लिअर आहे, बाईक पातळवर धरणाऱ्या बायकासनी रस्ता क्लिअर नाही. त्यासाठी तिन्ही दोघांनीही काही विचार केला. नकाशातून रस्ता गायब आहे, नकाशातून रस्ता गायब आहे. तिथं तुमची काय भूमिका असणार या निवडणुकीत?
आमची भूमिका म्हणजे विश्वजित कदम येणार, आम्ही कारण का तिथंच आहे. काय सरकारच्या कामगिरी समाधानी आहात का तुम्ही? आहे. काय कुठली कामं आवडलेत सरकारची? समधीच समधीच कामं आवडलेत. बरं ठीक आहे, आपण त्या साईडला जाऊ जरा. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत सागरामच निवडून येणार. का निवडून येतील? काय येते तिची कामं आहेत या बाजूला. आणि आत्तापर्यंत तिने या काँग्रेसवाल्यांनी खाली तोंडं बघून कामं केली होती, बाकीची गोरगरिबाची कुणाची कामं केलेली नाही ती, जी टगी लोकांची कामं आहे ती तेवढीच काय केली होती. तर या बारीला सागरामच येणार आहे. तुम्ही वयस्कर दिस. काय होईल या निवडणुकीत? काय होईल रियाज भाई ना? इथं कोण बोलणार आहे का? पुन्हा उगाच राहायला नको. कोण बोलणार आहे का? कोण? काय होईल या मतदारसंघात? काय होईल ह्या मतदारसंघात? असं होणार आहे की आजपर्यंत कुठल्याही पुढाऱ्याने किंवा कुठल्याही आमदारानं गरिबांच्यावर या अपंगांच्यावर लक्ष दिलं नाही. तर आता संग्राम भाऊने काय जणांनी काटा दिला, सायकल दिली, काय जणांनी कानातलं ऐकायला नव्हती दिलं आहे, सगळं दिलं आहे, म्हणजे संग्राम भाऊने लक्ष घातलेलं आहे. त्यामुळे संग्राम भाऊ 100% येणार. बसूनच बोलू. संग्रामभाव का पाहिजेत हे भाजप सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहेत आणि प्रवाहात आहे, सत्तेत आहेत. सत्ता भाजपची यावेळी संग्रामभाव निवडून येतील आणि विकास बराच काही होईल अशी आमची अपेक्षा आहे. तर संग्रामभाव येतील. भाजपची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे, त्यामुळे इथला उमेदवार गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता जरी असली तर त्या नेतृत्वात काम करायची धमक पाहिजे. ज्यावेळी तुम्ही विरोधी पक्षात होता, म्हणजे तुमची सत्ता ज्यावेळी नव्हती त्यावेळी तुम्ही कुठल्या मतदारसंघात एक मुरमाजी पाटीलसुद्धा टाकू शकला नाही. आज तुम्ही सत्ता आहे म्हणून तुम्ही जी काय कामाचा बोलबाला करताय ती कामं तुम्ही ठेकेदारांना विचारा. तिन्ही काय कामं खासदार साहेबांच्या फंडातून, काय अर्थमंत्र्याच्या फंडातून 7% कमिशन देऊन तिन्ही कामं आणलेत ती फक्त ठेकेदारांना देण्यात. ह्यात कुठेही अध्यक्ष साहेबांचा काहीच कसलाही संबंध नाही. फक्त आजपर्यंत विश्वजित कदमांनी विकास कामाचे नारळ फोडले किंवा शुभारंभ केले म्हणून आपण करायचा ह्या उद्देशाने तिने ही कामं चालू केली. तर घेऊन आपण नवीन मुद्द्याकडे जाऊया. कसं आहे माहिती का, गावातली 5 पोरं लावली एक हा विकास त्यांचा, त्याच्या पहिले त्यांचं काही नाही. पूर्ण करा थोडक्यात, नवीन मुद्द्यांकडे जायचं. 5 पोरं जरी कामाला लावली तरी त्यांचा वेळेवर महिन्याला पगार दिला जातो, त्यामुळे त्यांचं कुटुंब जगतं, असा कुठलंही त्यांना ही नाही. जसं नाही नाही जनतेचा विषय सोडा, जनतेला तुम्ही 25 पोरं कामाला लावली गावातली, त्यांचा किती पगार झालाय बघा तुम्ही. नवीन मुद्द्यांकडे मला जायचं आहे. ही विधानसभेची निवडणूक आहे, तर ह्या सरकारच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का? महाराष्ट्र सरकारच्या कामगिरी, महाराष्ट्रात आता जवळजवळ बेरोजगार वाढलाय, पुण्याच्या जवळजवळ 2000 कंपन्या बंद पडल्या, त्या लोक घरी यायला लागलेली, त्यामुळे विकास काही नाही आहे. जर शासनाच्या बाबतीत जर समाधान लोक असती तर आज लोकांना बेरोजगारीच्या ह्याच्याखाली जाता आलं नसतं. आज देश आपला सगळ्या अडचणीत आहे, महाराष्ट्र अडचणीत आहे, आर्थिक मंदी आहे, जागतिक मंदी आली आहे. कशामुळं? फक्त ह्या शासनामुळं. हिनी भरगच्च कर वसूल करून तो फक्त रस्त्यांच्या माध्यमावर खर्च केला का? तर त्यातून सगळ्यात मोठा, मी मागाय सांगितल्या ह्याचा सगळ्यात मोठा निधी म्हणजे पैसा मिळतोय तो ठेकेदारांना आणि सगळी ठेकेदार यांच्या. सरकारच्या कामगिरीबद्दल, सरकारची कामगिरी नाहीच असमाधानी आहे. कामाबद्दल म्हटलं तर कामं ही दोन्ही नेत्यांनी केलेले आहेत, काय लबाड बोलायचं नाही. दोघांनी बी कामं केलीत, परंतु गेल्या टायमाला संग्रामभाऊंनी माघार घेतली की साहेबांचं असं झाल्यानंतर पोटनिवडणुकीमध्ये माघार घेतली. तसं आता काय आहे, हिथनं तिथनं सरकार सगळं भाजपचं आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत, म्हणून मतदान द्यावं. तर ह्या टायमाला संग्रामभाऊला सगळ्यांनी साथ करावी आणि ह्यांनी माघार घ्यावी अशी आमची विनंती आहे. सरकार काही तरुण आहेत. थांबा हात करा, हात बोला. संग्राम भाऊसाठी कशासाठी मतदान करायचं? कारण काय? तुमची काय भूमिका आहे? संग्राम भाऊसाठी मतदान करायचं कशासाठी? अहो मला प्रश्न विचारू नका, मी तुम्हाला विचारतोय तुमची भूमिका काय. त्याच्यानंतर आता मी नेरली गावापासून 2 किलोमीटर अंतरावर राहतो, माझं नाव शरद यादव. आमचं हिंदुस्थान गणेश मंडळापासून सोनसर रस्त्याला 10 लाख रुपये रस्त्याला खर्च केलं.
कोथोडीची ग्रामपंचायत 12 लाख रुपये मंजूर केलं बरोबर. त्याच्यानंतर कडेगाव तालुक्यात जो विकास केला तो विश्वजित कदमाशिवाय पर्याय नाही कुणाला. विश्वजित कदमाशिवाय पर्याय नाही, पर्याय नाही. या सरकारच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का? काम एकदम उत्तमरित्या चालू आहे आणि चालू झालेलं आहे. गॅसचा असू द्या, लाईटचा असू द्या, पाण्याचा असू द्या. आणि तुम्हाला एक महत्त्वाचं विषय सांगायचं झालं तर 1995 साली जेव्हा युती सरकार आलं त्यावेळेला मी साधारण 12-13 वर्ष होतो. त्यावेळेस सायकल घेऊन ह्या बालवाडी शॉप आहे कराड रोडला, तर तिथं गोपीनाथ मुंडे आणि मनोहर जोशी यांच्या हस्ते ह्या टेम्पो यांनीचं उद्घाटन झालं. आणि हे काम जर कोणी केलं असेल तर फक्त संपतराव अण्णांनी केलं. त्यांनी त्यावेळेला मंत्रीपदा मला मंत्रीपद नको आहे, मला फक्त माझ्या लोकांच्यासाठी टेम्बो येणं चालू करायचं आणि पाणी आणायचं आणि दुष्काळ हटवायचा आहे. नाहीतर इथं आज प्यायला पाणी नव्हतं. गोरगापांच्या वस्तीला आम्ही विरोधक त्यावेळेला आपणचे, तरीसुद्धा त्या माणसांनी कधी म्हणणार की बाबा ही मोटर बाबा चालू करू नका, नेऊ नका. गावातनं 3 किलोमीटर 2 किलोमीटर जायला लागतो पाण्यासाठी. आपसिंगनं पाणी आणलं आहे, आज पाणी आणायला जायला लागतं आहे का? आज कृष्णेचं पाणी आपल्या दारात येतं आहे, बिन मोटरचं बटन दाबता आपल्या शेतात पाणी येतं. ह्याला कारण कोण असेल तर संपतरावांना. आणि त्यासाठी मत द्यायचं असेल तर फक्त संग्रामांना एवढं निवडून द्यावं अशी एक कळकळची विनंती आहे प्रत्येकाला. टेंबूच्या जीवा जोगवा हे किती दिवस अजून मागणार आहेत? कारण टेंबूची समजा सुरुवात तिने केली असली तरी टेंबूसाठी लागणारा जो काही निधी आहे तो फक्त पतंगराव स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांनी उपलब्ध करून दिला म्हणून हे सगळं झालं. बाळ जन्माला घातलं म्हणजे त्याचा बाप होऊ शकत नाही, त्याचं आयुष्यभर संगोपन करायला लागतं, त्यावेळी त्याला बाप म्हणून नाव देता येते. आमचे मित्र बोलल्याप्रमाणे मला कळत नव्हतं त्यावेळेला, पण आमचे वडीलधारे सांगतात की संपतराव अण्णा देशमुखांनी अपक्ष म्हणून ज्यावेळेला निवडून आले त्यावेळेला जर त्यासनी लालच असती कुठल्या पदाची तर त्यांनी मंत्रिपद घेतलं असतं. पण त्यासनी फक्त ह्या कडेगावचा विकास करायचा होता, त्यावेळेला ह्या भागात कुसळ उगवत होती, त्यावेळेला साहेब पण होतं, त्यासनी नाही इथलं पाणी सोडता आलं इथं. तर मला एकच म्हणायचं आहे ह्या सगळ्या माणसांनी की बाबा तुम्ही खरं विकास कुणी केलं आहे बघा, आणि कुणी बलिदान केलं आहे आपल्या आज जी ऊस घालती ती कुणामुळे घालती ही लक्ष देऊन बघा आणि संग्रामबाऊंनीच मतदान करा. नवीन नवीन मुद्द्यांकडे मला जायचं आहे. बोला बोला. टेंबू योजनेचा जो हे आहे पहिला कोणी प्रस्ताव मांडला तुम्हाला सांगतो, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं ज्यावेळेला तुम्हाला सांगतो हे होतं सरकार होतं त्यावेळेला पतंगराव कदम माननीय पतंगराव कदम आणि माननीय आमदार आता जे आहे ते ह्याचे अनिल भाऊ ह्या दोघांनी तुम्हाला सांगतो हे प्रस्ताव पूर्णपणे तयार केलेला होता ह्या दोघांनी. आणि त्यानंतर तुम्हाला इलेक्शन लागलं, त्यांचं मत होतं की बाबा इलेक्शन झाल्यानंतर आपण त्याचं भूमिपूजन करूया. ते त्यामुळे त्यावेळेला त्यांची सत्ता गेली आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो ह्या अकेला अण्णांनी तुम्हाला सांगतो त्यांचं भूमिपूजन करून काम चालू केलं. परंतु प्राथमिक जे स्वरूपाच्या ज्या घटना आहेत किंवा प्राथमिक जे आहे मुद्दा टेंबू योजनेचा हा तुम्हाला सांगतो पतंगराव कदम आणि अनिल भाऊ हे दोघे त्याचे तुम्हाला सांगतो शिल्पकार आहेत. टेंबू योजनेचा जर मुद्दा म्हटलं तर काँग्रेसवाल्यांनी त्यावेळेला काय सांगितलं होतं की गणपती दूध पितो ह्यातला प्रकार आहे, ह्यांनी टेंबूचं श्रेय कोणी घेऊ नये. आणि 95च्या आधी ज्यावेळेला संपतराव अण्णा निवडून आले अपक्ष म्हणून आणि त्यावेळेला गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, ह्या खंबाळ्याच्या इथं त्यांनी नारळ फोडून टेंबूचं भूमिपूजन केलं हे कोणालाही माहीत नाही, हे आम्हाला चांगलं माहीत आहे, आम्ही जवळनं बघितलं आहे, हे श्रेय कोणी घेण्याचं काम करू नये. टेंबू योजना ही सगळ्याच्या बऱ्यापैकी बारक्यापर्यंतसुद्धा माहिती आहे कोणाची आहे काय आहे. आणि ती आता कशा लबाड नाही त्यातलं काय पाणी आपण पितोय शेती करतोय त्या दुष्काळ सगळं हटलं आहे. आता ह्यो भाग वेगळाच आहे. ठीक आहे, नवीन नवीन मुद्दा मला तुम्हाला टेंबूच्या बाबतीत मला थोडं बोलायचं आहे. ठीक आहे, ऐका एक मिनिट मागे टेंबूचा संस्थापक कोणी असो त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. आत्ता आपल्याला काय महत्वाचं आहे जर समजा ज्याला वाटते ना आपण श्रेय घ्यायचं टेंबूचं त्या लोकांनी सर्वसामान्य लोकांच्या ऊसातली कापलेली बिलं जर वेळेवर भरली तर आत्ताची आवर्तनं तरी लोकांना वेळेत सुटतील आणि त्याचं पाणी लोकांना द्यालील. कुठल्या कारखान्याची राहिली ती बघा, आज सोनिरा असू द्या किंवा उदगिरी कारखाना असू द्या ह्यांचं कुठलंही बिल थाटलेलं नाही. पण केन ॲग्रो असू द्या, ग्रीन पॉवर असू द्या, ह्या कारखान्यांनी वीज लोकांची कट करून घेतलेली बिलंसुद्धा न दिल्यामुळं लोकांना वेळेत पाणी मिळून झालं आहे. ठीक आहे, थोडक्यात पूर्ण करा नवीन मुद्दा. आपल्याला काय पाणी पाहिजे, बिलाचा काय संबंध आहे का? नाही पाणी आपल्याला महिन्याला
महिन्याला पाणी येतं आपल्याला, बाबाकडे गेल्याशिवाय पाणी सुटत नाही, हे ना बिल भरून काय करू, पण बाबाकडे जावं लागतं पाण्यासाठी. हे सरकार शेतकरी प्रश्न असेल, रोजगार असेल, शिक्षण असेल, इतर पायाभूत सुविधा असतील, याबाबत ह्या सरकारची कामगिरी कशी आहे, महाराष्ट्र सरकारची? आम्ही तर असमाधानी आहे तुम्हाला. समाधानी का नाही, नुसते तुम्हाला सांगतो आश्वासने देत आहेत, पूर्ण आश्वासनं करत नाही आहेत. नुसतं तुम्हाला सांगतो काय दाखव, गाजर दाखवत आहेत, आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो वेळ निघून गेली की पुन्हा जैसे ते. आज काँग्रेस मला 65 वर्षात काँग्रेस जर काम केलं नसेल तर ह्या गावात आलेले लाईट, हे झालेले रस्ते, शैक्षणिक कामा, हे जे तुम्हाला सांगतो ज्या गरजा आहेत त्या कुणी केल्या, कुणी केल्या? सरकारनंच केलं. हे काँग्रेस सरकारनं, हे काँग्रेस सरकारनं केलेलं आहे. आपल्या गावात जे काय डेव्हलपमेंट आहे हे तुम्हाला सांगतो का, साहेबांनी केलेली आहे. त्यामुळं काँग्रेस तुम्हाला सांगतो, आणि आता तुम्हाला सांगतो सरकार भांडणंच लावते की भांडणं लावते हो, दुसरं काय नाही. तेव्हा तुम्हाला सांगतो काँग्रेस सरकार आलं पाहिजे, विश्वजित निवडून येणार तर 100% येणार, किती पण घेईन नाचून दे, येणार म्हणजे येणार. आता आपण आपण मान्य करू शकतो की ह्याने का सत्ता असताना कामं केली, पण आत्ताची अशी परिस्थिती आहे की वरचं खाली दिल्लीमध्ये ही जर सत्ता भाजपचीच आहे, मग आता विषय काय राहिला आहे की आपल्यासुद्धा भागातला एक भाजपचाच नेता असावा, आमदार असावा, ही आमची अपेक्षा आहे. नाहीतर 5 वर्ष आम्ही आणखी वंचित राहणार. सत्ता नसताना काम करण्याची धमक फक्त कदम कुटुंबियात आहे, आणि ती डॉक्टर विश्वजित कदमांच्यात आहे, म्हणून लोकांनी त्यांना बिनविरोध आमदार दिला आहे, आणि आत्तासुद्धा तेच आमदार होतील. सर थांबा, सरकारच्या कामगिरीबद्दल. एक नंबर कामगिरी आहे, बाकी कुणी बी गावातल्यांनी काहीही बोलू द्या, प्रत्येकजण कदमाविषयी चांगलं गुणगान गात आहे. थोडक्यात मी सांगतो, माझा गेल्या वर्षी 68 साली ऊस होता, मग तो 10 गुंठ असो अगर 5 गुंठ असो, रायगावचा तुमच्या सोनेऱ्याचा छिटबॉय माझ्याकडे आला, साहेब म्हणला तुमचं ऊस जाणार, मी त्यासनी फड दाखवला. वस्तुस्थिती ऐका, गावातील लोकांनी कदमाविषयी जी गुणगान गातात त्यांनी ऐकायचं आहे, आणि गावातल्या कार्यकर्त्यांनी, महत्त्वाचं आहे. नंतर साहेबांनी मला सांगितलं तुमचा ऊस पुढल्या आठवड्यात जातो आहे, ठीक आहे. परत नंतर मी साहेबासनी गाठ घेतली आठवड्यानंतर, साहेब माझा ऊस जाईल का नाही, अहो तुमचं नाव गेलं. अरे बापरे, कसं नाव गेलं? नोंदमधलंच नाव तुम्ही उडाप केलं. कुणी केलं? ह्या गावातल्या कार्यकर्त्यांनी. विरोधक आहे म्हणजे मी भाजपचा कार्यकर्ता आहे. संग्रामभाऊच्या पक्षात कुणी केलं नाही विरोध? तसं आमच्या संग्रामभाऊच्या पक्षात असं कधीही झालं नाही, कधीही झालं नाही. हा बिनबुडाचा आरोप आहे. आणि समजा ठीक आहे, तुम्हाला ऊस घालवायचा आहे ना, तुम्ही संग्राम भाऊंच्या ह्यात घडत नाही असं का, तर त्यांना ऊसच कोण दिन झाले, बिलं दिल्याशिवाय ऊस कशी लोक देतील, त्यांच्यात असं काय घडायचा प्रश्नच नाही. नोंदवू दे ना, ऐका, सर्वसामान्य जनतेनं शकतो, ज्यांनी आता माप काढली कारखान्याची केनागरूच्या, त्यांनी त्या कारखान्याला ऊस घालायचा विषय काय, ज्यांचं उत्तर देतो मी. आणि दुसरी गोष्ट मला बोलायचं आहे, जर पतंगराव साहेब ज्या वेळेला उभे राहिले आणि ज्या वेळेला त्यांचं निधन झालं त्यावेळेला संग्रामभाऊंनी बिनविरोधी दिलं, पण मला एक सांगायचं आहे की ही त्यांची देशमुख कुटुंबाची संस्कृती आहे की त्यासनी माहीत होतं साहेब गेले, पण त्यावेळेला आत्ता ज्या वेळेला संग्रामभाऊ आलेत मैदानात त्यावेळेला विश्वजित कदमाने माघारी घ्यावी, संग्रामभाऊ विकास करतायत त्यांनी निवडून द्यावा. उसाचा मुद्दा कसा आहे, आता जे माणसं काय सांगतात की बिल मिळालं नाही, बिल मिळालं नाही, ऊस आमचा गेलाय, त्यांचा ऊस गेलेला नाही, ऊस आमचा गेलाय ते आम्हाला कळतंय, त्यांचा बिल आलंय का नाही. समोर बोलणाराचा ऊस गेलेला नाही, सर्वसामान्य जनतेचा गेलाय, आणि तिची झळ सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचल्या, पुढाऱ्यांनी जाऊन ऍडव्हान्स आणलाय, त्याला झळ फक्त सर्वसामान्य माणसाला पोहोचल्या. सर्वसामान्याचा ज्या वेळेला ऊस वाहून पडत होता त्यावेळेला ही कारखाना कुठे गेलं होतं, त्यावेळेला के नाही गृह आला धावून. इथं महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे, आमच्या गावात भाजपमधनं काँग्रेसमध्ये भरपूर जण प्रवेश करण्यात तयार राहिले आता ह्या इलेक्शनला, त्याच्यामुळे काय अडचण नाही आता इथं विश्वजित. ह्याच्यापेक्षा पुढचं सांगतो, नेरली गावातच मोठा गोप्यस्फोट होणार आहे, कळेल. मग काय पक्षांतर देशामध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये होतात, पण त्यांचं म्हणणं आहे की नेरली गावामध्ये भाजपमधनं काँग्रेसमध्ये पक्षांतर होत. आता आम्ही स्वतः जाणार आहे की 8 दिवस त्यांच्याकडे स्वतः आम्ही जाणार आहे, पण तिकडे 10 घेऊन येणार आहे आम्ही, आणायला जाणार. हा आणायला आम्ही तसं जात नाही, वाजण तरी घेऊन जातो. काय नाही काय नाही.
निर्ली गावातल्या पक्षांतराचा नाही, पक्षांतराचा विषय सोडा, म्हणजे हिने आता सांगितलं की ऊस वाळतो, ऊस वाळतो म्हणून कोण नेत नाही, तर टेंबूच्या जीवावर जोगवा मागणाऱ्यांनी वेळेत पाणी सोडायचं नियोजन करायचं, कसं ऊस वाळेल मग? तर पाऊस यायला लागला, कॅमेरा हे होतो आमदार आता कडेगावचे कोण आहेत बघा, आता तुम्ही म्हणला की टेंबू योजना आणल्या कुणी, पाणी कुणी सोडलं पाहिजे, आमदारांचं काम आहे का कुणाचं? थोडक्यात पूर्ण करा, पाऊस यायला लागलाय, बोला. हॅलो, हॅलो ना, बोला. नेरले ग्रामपंचायत, नेरले गाव, सगळे सदस्य, सदस्य बॉडी, पुढारी कार्यकर्ते, आज मी आज परिस्थिती तसऱ्या कार्यालय बघितली, ऊसा परिस्थिती काय परिस्थिती आहे, कुणाची बिलं कुणाची कशी काय आहे ती सगळं मी जाणून घेतलेलं आहे. ऊस माझा आहे, ऊस माझा. पाऊस कॅमेरा थांबा, उभा राहा, उभा लवकर, एक मिनटं फक्त बसा, एंड करायचं एक मिनटं. तर आज अशा प्रकारे निर्ली गावातील नागरिकांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे आपापल्या प्रतिक्रिया नोंदवल्या, त्याबद्दल निर्लीकरांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.